नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ डिज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास तौर पर। दोस्तों, हर दिन कोई न कोई सेवानिवृत्त होते हैं। सरकारी कर्मचारी अधिकारी अपनी सेवा से सेवानिवृत्त होते हैं, लेकिन आज असही विराम महानगर पालिका के एक अधिकारी, जिनकी जो चर्चा देखी गई, तो वाकई में ऐसा एहसास होता है कि अगर इंसान को किसी को कुछ कमाना है तो नाम कमाया। हम बात कर रहे हैं असही विराम महानगर पालिका के कार्यकारी अभियंता, एग्जीक्यूटिव इंजीनियर और प्रभारी सिटी इंजीनियर राजेंद्र लाड़ की। सालों से महानगर नगर परिषद और महानगर पालिका में काम कर 38 साल की अपनी सेवा के बाद आज 58 साल की उम्र में राजेंद्र लाड़ का असही विराम महानगर पालिका से सेवा मुक्त हुए और आज आखिरी दिन था असही विराम महानगर पालिका मुख्यालय में, मुख्यालय के सभागृह में एक कार्यक्रम आयोजित किया गया था। हालांकि राजेंद्र लाड़ के साथ और भी 5 अधिकारी कर्मचारी, जिसमें एकनाथ भगत जो कि स्वच्छता निरीक्षक थे, प्रकाश गायकर जो अधीक्षक थे, भालचंद्र मानकर वो भी एक अधीक्षक के पद पर थे, उसके अलावा एक अधीक्षक वेरोनिका रॉड्रिक्स मैडम वो थी, और एक स्वच्छता दूत अनिता गावड़े मैडम। ऐसे कुल 6 लोगों का आज विदाई समारोह असही विराम महानगर पालिका में मनाया गया। इस मौके पर कई लोगों ने अपने विचार व्यक्त किए और कई लोगों ने अपनी बात रखी। ज्यादातर लोगों ने जो जिक्र किया, जो हम अभी बात कर रहे हैं, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड़ का, तो राजेंद्र लाड़ उन्होंने अपने 38 साल के इस सेवा कार्य के पूरे 38 सालों के दरमियान में लोगों से जिस तरह से समन्वय बना के रखा और लोगों को जिस तरह से अपना बना के रखा, उसका गवाह आज का यह कार्यक्रम रहा। आप खुद देख सकते हैं कार्यक्रम में लोगों की भीड़, वही ये दर्शाती है कि कैसे किस अधिकारी की लोकप्रियता है। क्या पक्ष क्या विपक्ष, हर किसी पार्टी के पदाधिकारी, इतर सामाजिक संगठन के लोग, पत्रकार, कई लोग आज इस कार्यक्रम में शामिल हुए और राजेंद्र लाड़ को और साथ ही साथ बाकी के 5 लोगों को उनके आने वाले जीवन में आगे बढ़ने के लिए शुभकामनाएं दी। वीडियो काफी लंबा है, राजेंद्र लाड़ ने खुद अपने क्या विचार व्यक्त किए वो आप वीडियो में आगे देखेंगे, काफी लंबा है, अंत तक जरूर देखेगा। लेकिन इतना जरूर बताना चाहूंगा कि असही विराम महानगर पालिका ने राजेंद्र लाड़ की जीवनी पर एक 10 मिनट की शॉर्ट फिल्म भी प्रदर्शित की, जो भी आप स्क्रीन पर देख सकते हैं। तो कहीं ना कहीं राजेंद्र लाड़ की जो शख्सियत है उसका सही अनुमान और सही अंदाज आज लोगों को मालूम पड़ा कि राजेंद्र लाड़ किस तरह से लोगों में लोकप्रिय थे। कई अधिकारी आते जाते हैं और जैसा मैंने पहले कहा, हर आए दिन किसी न किसी अधिकारी का विदाई समारोह होता है, लेकिन इतना आत्मीयता और इस तरह से अपने भावनाओं का प्रदर्शन शायद ही देखने को मिले। देखिए इस पूरे कार्यक्रम की ये झलकियां। नमस्कार। इस खबर के बारे में आपकी राय हमें कमेंट में जरूर बताएं। वीडियो को लाइक और शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें, ज्वाइन बटन दबाकर हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करें। हमें आर्थिक रूप से मजबूत करने स्क्रीन पर दिखाई दे रहे गूगल पे बार कोड को स्कैन करें। धन्यवाद। तुम्ही सर्व एवढं बोलला की आता मी काय बोलायचं ते मला सुचत नाही। सकाळी विचार करत होतो सर्व आपण खूप काही बोलू, पण तुम्हाला वाटतं सर्वच तुम्ही कव्हर केलेलं आहे, परंतु काहीतरी आता मी निवृत्त होतोय तर काहीतरी तुम्हाला मला सांगायचं आहे। सर्वप्रथम मी थोडक्यात माझा एक विषय सांगतो। ज्यावेळेस मी वसई महापालिकेमध्ये प्रथम लागलो 1985 साली,
ते 1985 ते 1990 मी निर्मळला भाड्याच्या खोलीत राहत होतो. तिथून मी सायकलवरून प्रवास करायचो आणि सायकलवरून ऑफिसला जायचो. 1985-90 सायकलवरून आम्ही संपूर्ण साईटवर फिरायचो आणि 1985 पटवर्धन साहेब होते आणि तो प्रशासकीय राजवट होते. 1990 प्रथम लोकप्रतिनिधी सत्ता आली. तोपर्यंत आमचा वसईतला पाईप संपूर्ण एरिया फिरणं वगैरे सर्व सायकल होत असते. त्यानंतर 1990 इलेक्शन झाल्या. इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये 16 नगर सेवक शहर सुधारणा मंडळ, शहर सुधारणा मंडळ म्हणजे एक प्रकारे आताचं कसं विकास मंडळ, आणि 15 जनता दलाचे होते म्हणजे त्याच्यामध्ये फार दिग्गज माणसं होती. मार्कुल डाबरे, दिलीप मस्तान, एलआय स्वामी, उदय सामंत, दिनेश सामंत पण होते वाटतं त्यावेळेस, असे होते बरेचसे. एक एक पान वाचून वाचून त्यांची काट्याकूट करायची. कुठे म्हणजे कुठे सरकारला चान्स नाही एवढ्या पद्धतीने त्यांचं बारकाई नाही करायचं. त्याच्यामध्ये आम्ही काम केलं म्हणजे आमची दळणघणत अशी झाली की पहिलेच आम्ही आयएएस परीक्षा दिली आणि मग आम्ही इकडे आलो. कुठे दिलेली नाहीये पण सांगतो. त्यामुळे इथे नंतर विषय आमचे एकदम सोपे होत गेले कारण आम्ही पहिल्यांदाच एवढ्या ह्याच्यात फिरलो की आम्हाला त्याच्यानंतर जास्त काय अभ्यास करण्याची गरज भासली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो त्यानंतर आमचा 1985-90 नंतर 90 नंतर मी उपयोगिंत झालो. 1990 उपयोगिंत झाल्यानंतर साधारण 1900-2010 पर्यंत मी वसई नगरपालिकेत होतो. 2010 पर्यंत नगरपालिकेत असताना अनेक मुख्याधिकारी येऊन गेले, नगराध्यक्ष होऊन गेले. अजय खोपाळे होते, मायकल फुलटॅड होते, प्रवीण शेट्टी म्हणाले त्यावेळेस उपनगराध्यक्ष होते, प्रतिज्ञा भाटकर होती. सगळ्या नगराध्यक्षांच्या हाताखाली आम्ही काम केलं. आमची एक वाईट सवय होती, आम्ही सकाळी 7:30 घरातून बाहेर पडायचो. तर आमचे घरचे बोलायचे हा चालला झाडू मारायला ऑफिसमध्ये. झाडू मारायला त्याला म्हणजे कामं असतात ना, मग आम्ही काय करत होतो. आणि त्यावेळेस त्या बायका बघून आहेत ना किटकिट नाही कुठे चालले कधी आले काय आम्ही त्यांना निघायचं. झाडे आपला निघालो पण आपण शहरात फिरायला मोजक्या काय ते महापालिकेचं बजेट पण काय 2-5 लाख रुपये होतं तेव्हा. आपलं पगार आमचं 950 रुपये आणि मग आम्ही फिरून आल्यानंतर ऑफिसमध्ये येऊन बसायचं. पसंत कोण उदाहरणार्थ महेश पटेल नगर सेवा आले, अरे असं नाही झालं उदाहरण ना ते मग इथे तुम्ही हे नाही केलं तुम्ही समजा असं बोलले तर आमचं संपूर्ण लक्ष असायचं. आता कसं झालंय आता काम भरपूर वाढलेलं आहे, आपली इंजिनियरची संख्या पण कमी आहे, प्रत्येक जण साईडवर पोहोचू शकत नाही, जेही लोक पण तेवढं आता लक्ष देत नाही. त्यामुळे आता प्रत्येक कामाचं असं प्रत्येक काम नाही कोणाला काही सांगता येत नाही कारण आपलं स्कोप वाढलेला आहे. पण त्यावेळेस आम्हाला ती सवय होती. नंतर 2010 साली माझी बदली झाली बस इथे. आम्हाला तिथे कशी सवय लागली की छोटी नगरपालिका आपल्या इथे बरं आहे, छोट्या संस्था. या संस्थानामध्ये मी प्रवीण शेट्टी, अजय खोपाळे, मायकल पडजे 10-15 जण आपले खेळ म्हणजे वातावरण चालायचं. इथे बदली झाल्यानंतर मला वाईट वाटलं झालं माझी बदली केली. मग मी जितूबाईंना फोन केला, जितू वेळ आहे तू कुठे तिथे मरतो इकडे येतो म्हणजे मी चांगल्यांच्या भाषेत सांगतो. फॅमिली मला भाषा वापरली जाऊ मी इथे दिली लिहिले ना की हे शहर मोठं आहे, हे संविधानिक भाषेत दिलं आहे, हे असंविधानिक भाषेत वेळ आहे तिथे कोण मोठं होणार होतं इकडे येतात तू असं बोलले. ते त्यांनी जे वाक्य त्यावेळेस वापरली सांगतो ते त्याचं मोठे काय आता ते कुठल्या व्यापारी भावना वगैरे पण बोललं मगाशी तिथे मी काही जास्त लक्ष देत नाही कुठे तो विषय जाऊ. तर जितूबाईची मी आभार मानतो कारण जितूबाई पुढे मी या पदापर्यंत बसतो. बाकी सगळे लोक आहेतच, तो काही विषय नाही सगळे. पण जितूबाईने त्यावेळेस मला योग्य मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे अजून पुढे जाऊन एखाद्या भेटलो असतो तर तो मी तिकडेच राहिलो असतो आणि मी आता डेप्युटी इंजिनियर असतो. त्यामुळे जितूबाईची शतश आभार. जितूबाई लक्षात ठेवा. नंतर दुसरी मी चालतो तुम्हाला आता ठीक आहे हा सगळा चेष्टा मस्कर दिवशी. टोटल मी 58 वर्ष सर्व्हिस केली. 58 वर्षामध्ये मी 5 वर्ष जेई होतो, 20 वर्ष डेप्युटी. 58 वर्षामध्ये पूर्ण झाली, 38 वर्ष सर्व्हिस केली. त्यामध्ये 5 वर्ष जेई होतो, 20 वर्ष डेप्युटी इंजिनियर होतो आणि 2013 साली मला कार्यकारी अभियंता म्हणून पद मिळालं. आणि मला ही पदोन्नती मिळाली ना ती अशी मला महापौरांना किंवा उपमहारा एकत्र असायच्या सर्व किंवा विरोधी पक्ष पण म्हणा, नितीन गडकरी म्हणा किंवा आणखी जनता दलाची म्हणा किंवा काँग्रेसची म्हणा, मी कधी कोणाला असं वेगळं समजलंच नाही. माझ्याकडे आलेला माणूस मी व्यक्ती म्हणून पाहिला, मी कधी पक्ष म्हणून पाहिला नाही. त्यामुळे त्यांना माझे आणि अशी वस्तू काय असतं जनरल बॉडीनी जी पॉलिसी ठरवली असते त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे अधिकाऱ्यांचं असतं. आता जनरल बॉडीची पॉलिसी ही मोठमोठ्या कामांवर केली जाते. आता समजा उदाहरण माझ्याकडे समजा फॉर एक्झाम्पल चंदूरकर मॅडममध्ये असं गृहित झाला आणि त्यांनी मला सांगितलं हे असं करायचं तसं करायचं. अरे बापरे मुलं हे तर काम होण्यासारखं नाही, मॅडम आपण करूया. मग तो विषय मांडायचा. मग चंदूरकर मॅडम किंवा आणखी कोण समजा राजेंद्र नाईक त्यांची इतर पण कामं असतात ना जी जी बॉडीशी रिलेटेड असतात.
ती कुठले एक दुसरे पत्र म्हणा किंवा कुठला आणखी एक्स वाय झेड टपरी बांधायची म्हणा किंवा आणखी काय पॉझिटिव्ह म्हणा होती करायची ती केली ना तर त्यांना वाटत आपलं काम लाडणी केलं म्हणजे हे आपलं अपेक्षित आणि त्याच्या व्यतिरिक्त श्री चव्हाण बोलले की अरे बाबा असं असं आहे आमचा हा सोळा आहे दुसरे आहे मग ते परस्पर कोणाची गाठ बांधून द्यायची त्याचं सेम मला मिळतं कामं त्यांच्या धोरणाची अंमलबजावणी होती सगळीच कामं होतात आणि सगळं आणि याच्यात वेळ काय नाही ना हे वेळ काय आता विषय असा झाला की साहेब म्हणाले की आपल्या दोघांना काहीतरी टिप्स द्या तर मला दुपारी म्हणून सांगूया आपण एकत्र एकदम असं होणार नाही ते बसायला लागेल तर मी त्यांना ते देणारच आहे की कशा पद्धतीने काम करायचं हा तुम्हाला एक सांगायला गडबड झालं बोलले तुम्ही आज हे संकर्षित म्हणून मी हा कार्यक्रम एका ओपन गार्डन मध्ये चांगल्या पद्धतीने कारण इथे लोकही मावणार नाही म्हणून मी आमचे इंजिनियर्स आणि एसआय त्यांना काय सांगितलं की तुम्ही सुरुवातीला बाहेरच थांबा किंवा लांब थांबा आपले जे व्हीआयपी लोक येतील किंवा नगरसेवक येतील त्यांना मान मिळायला पाहिजे तुम्ही बसाल आणि ते उभे राहतील हे मला चालणार नाही आणि मी जर त्यांना बसून दिलं नाही तर मी परत येईल पण मी आता येणार नाही परत येईल मी पुन्हा येईल सांगितलं मी यांना पण सांगितलं वासंगे हिमटी घेतली का हे तू करायचं हे तू करायचं हे तू करायचं ते तू करायचं आणि चुकले तर मी पुन्हा येईल असं सांगितलं पण मी येणार नाहीये म्हणून मला सांगितलं आणि जो योगा आहे कसं कोणतरी आता याच्यात बोलले होते ना राजकारणामध्ये या विषयी नाही झाला होता त्यामुळे जरा थोडं असो ते काय असेल ते विषय झाला तर मी त्यांना तो विषय समजून सांगणार आहे जेणेकरून आपलं काम सुरळीत व्हावं ऐकताना बोजा हलका व्हावा बोजा हलका व्हावा की जेणेकरून त्यांना प्रत्येक प्रश्न उत्तर द्यायला नको दुसरी गोष्ट एक सांगतो की म्हणजे मध्ये एक अनुभव सांगतो की मी कधी कॅबिनमध्ये येताना कुठल्या आणि कॅबिनचे दरवाजे सदा उघडले तर दरवाजे उघडायला होता येत नाही आणि बिजा घरी काढता येत नाही एवढा विषय बाकी तो उघडाच कोणी आलं ममता सुद्धा आधी उघडला आल्या उदाहरणार्थ तुम्ही येतात म्हणा किंवा कोणी जवळ शहर आले कोणी विरोधी पार्टीने आला कोण आयटी आला कोण आला तो येतो उचतो आतमध्ये बसतो आणि फुल पॅक असते मग आमचे शिपाई म्हणतो काय चहा घेणार पाणी घ्या त्याला माहिती की यांना दिलं नाही तर मी त्याला मला मसवर होणार नाही तो त्यामुळे माणूस कसं फार सुखा होतो द्राक्षांत होतो एक प्रॉपर त्याचं काम पण करता येईल तेव्हा करायचं तर माणूस आपल्याकडे येतो तेव्हा तर मग तो कुठल्याही विषयाचा असतो कोण आरटीआर असतो कोण माहितीवर अधिकाऱ्याला असतो कोण काही असतो आपण त्याची गरज काही ओळखली आणि त्याच्या केंद्रबिंदूपर्यंत गेले की नक्की ह्याची काय गरज आहे तर तो विषय थोडक्यात सुरू तुम्ही जर नाही तर नाम आरटीआर विषय राखला तर तो अजून काम करतो आपल्या बाबतीत वाटतो त्यामुळे प्रत्येक माणसाला समजून घेऊन काम करणं गरजेचं आहे जेणेकरून काम सुरळीत चालतं मी माझा मी तो अनुभव सांगितलं या पद्धतीने पूर्वी आम्ही कसं करायचो वसई नगरपालिकेत असताना मला एक वाईट सवय होती वाईट नाही ती चांगली सवय आज कळलं तर त्यामुळे मी इथपर्यंत बसलो आम्ही काय करायचो आमच्या ऑफिसमध्ये लहान गाव होतं ना त्यामुळे कसं कोणी आलं तर ओळखीत असेल त्यांनी 100-200 घर कोण पहिला आली कुठे तर मला दाखला पाहिजे किंवा कोण व्यक्ती आला मला करू आपण दाखला पाहिजे आम्ही त्या अर्ज लिहून द्यायचो आणि मग ते मला स्वयंपाक करायला जायचं तुम्ही जा मग जाताना आपण सायकलवरून जाताना घरी जाताना त्यांना दाखला घरी द्यायचा आणि जायचा आज पण रस्त्यात भेटल्यानंतर ते हात दाखवतात आणि स्मित हास्य करतात तो दाखला ते विसरलेले नसतात त्यामुळे ही काम करण्याची गरज आहे काम आपण 10 वर्षापूर्वी केलं हे पण ते विसरत नाही लक्षात घ्या आणि ते आपल्याला त्यांचं आपले उपकरण आपल्याला ते हात करतात स्मित हास्य करतात म्हणजे त्यांची जाणीव आहे त्यामुळे एवढं किरकोळ कामामुळे तर आपल्याला एवढं पुण्य मिळत असेल ऍक्च्युली हे जी पोस्ट आहे ही पोस्ट आहे पगार नोकरी आणखीन काय मिळवण्याची नाहीये ही समाजसेवेची पोस्ट आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे समाजसेवा केली तर त्यांचंही काम होईल आपलाही उद्धार होईल आणि होतोच
हे माझ्यावर शिकून घ्या. आणि झालं होतोच ना, काय प्रॉब्लेम होणार सांगा. आणि लोक तुम्हाला कोणी म्हणून आक्षेप पण घेत नाही, कोणाला काय पडलेलं नसतं. आमची कामं करा, आम्हाला तुम्ही हे द्या, सक्सेस द्या आम्हाला तुम्ही, आम्हाला तुम्ही रिझल्ट द्या, एवढीच त्यांची मागणी असते. बाकी त्यांची काही मागणी नसते. दुसरा विषय तुम्हाला अजून एक सांगतो की मला मुदतवाढ देण्यासंदर्भात आज सर्वच पक्षांनी पॉझिटिव्ह मत दाखवलं. एक तुम्हाला म्हणजे लाटी कुठे झालं तुला नको बाबा असं काय बघतो हे पण म्हणाले मला. कोण लोकप्रसिद्धी म्हणाले, पंकज साहेब बोलले, शेट्टी साहेब बोलले, किंवा साहेब काय आता माझी वय पक्ष 58 झाली. बाहेरून जरी तंदुरुस्त दिसला तरी माणसाला काहीतरी गरजा जबाबदाऱ्या असतात, तर मला पण जबाबदाऱ्या आहेत. आणि जास्त धावपळ आणि दगदगाचा सहन होत नाही, कामाचा वेळ वाढत चाललेला आहे. आता आपल्याला कमीत कमी 15-20 अजून इंजिनियर्स प्रत्येक प्रभागामध्ये एक डेप्युटी इंजिनियर पाहिजे. इथे एक डेप्युटी इंजिनियर 3-3 प्रभाग सांभाळतो, नाही त्यांना उत्तर देत आहे ना, ह्यांना उत्तर देत आहे. आपल्याकडे स्टाफ म्हणून महापालिका सक्षम करायला पाहिजे. त्यातच ऐकतो साहेब म्हणजे चर्चा झाली, त्या दृष्टीने काहीतरी आता ऐकतो साहेब स्ट्रेट घेणार आहेत, मनकर साहेब पण त्या दृष्टीने काहीतरी उपाय घेण्यात येणार आहे. तर आता काय आणखी दुसरं काय सांगण्यासाठी राहिलं नाही, काय मिळाला वर्षी तो विचारा काय का म्हणूनच आपण बघे अरे नाव निष्कलंकपणे 38 वर्ष निष्कलंकपणे सेवा पूर्ण केलेली आहे. मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. या जन्मी ते मला फेडता येणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा मला काय तुमच्या कोणाची काही आवश्यकता असेल, गरज असेल, कुठलीही गरज असो, श्री चव्हाण सांगितलेलं त्या पद्धतीची गरज शेतकरी पण चालेल, त्याला कधी पण आहे. आणि तुम्ही सांगितलं तर समाजासाठी ते आपण नंतर बोलूया, कारण एवढ्या लोकांना किती एवढे समाज किती लोक आहेत आपल्याला बोलूया. ओके, बाकी काही आपण जास्त काही बोलत नाही. मी आयुक्त साहेब, महापौर साहेब, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व कर्मचारी, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय पदाधिकारी सर्वांचं मी ऋणी आहे. माझ्याकडून काय तिथे कोणाला बोललं गेलं असेल, माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल, काही राग असेल तर त्यांनी विसरून जावा, मला माफ करावं, एवढं बोलून मी माझी. चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.